साईड इफेक्ट्स तसे नॉर्मली नॉर्मल केसेसमध्ये साईड इफेक्ट्स नाहीत जसे मी आधीच सांगितलं थोडी स्वेलिंग थोडंसं पेन काही दिवसांसाठी होऊ शकतं आणि रेअर केसेसमध्ये इन्फेक्शन होऊ शकतो जर का जी सर्जरी आहे जर ती स्टेरायल कंडिशनमध्ये किंवा आपण सर्जरीच्या नंतर काळजी काही जे डॉक्टर्स सांगतात केस धुवायचं सा वगैरे जे काही नॉर्मल नियम असतात सर्जरीच्या नंतर ते जर फॉलो नाही केलं तर इन्फेक्शन्स होऊ शकतात किंवा डायबिटीज जर कंट्रोलमध्ये नसेल अशा पेशंट्समध्ये इन्फेक्ट शन होण्याचे चान्सेस आहेत आणि काही केसेसमध्ये बघा जेव्हा तुम्ही हेअर ट्रान्सप्लांटसाठी तुमचे डॉक्टर चूज करतायत तेव्हा एक बघायचं असतं त्यांचं रेप्युटेशन कसं आहे त्यांची क्लिनिक कशी आहे स्वच्छता आहे की नाही त्यांचे आधीचे रिझल्ट वगैरे ते जाणून सगळं काय एक्सप्लेनेशन बघून आणि स्वतःची सॅटिस्फॅक्शन करून मग हेअर ट्रान्सप्लांट करायला पाहिजे कारण ही शेवटच्या शेवट ही एक प्रकारची सर्जरी आहे तर जर का ट्रान्सप्लांट करणारे सर्जन कुशल नसतील किंवा त्यांचे रिझल्ट जे आहेत त्यांच्या रेकॉर्ड चांगला नसेल तर यू कॅन एंड अप विथ प्रॉब्लेम्स कारण काही केसेसमध्ये रिझल्ट जे आहेत केस ट्रान्सप्लांट केलेलं दिसायला नको म्हणजे जर आपल्याला जर समोरच्या व्यक्तीला समजून येणार की केस ट्रान्सप्लांट झाले आहे तर मग काय फायदा ॲक्च्युली ते नॅचरल दिसायला पाहिजे त्याचा लुक नॅचरल पाहिजे कुठल्या डायरेक्शनमध्ये केस ग्राफ केले आहेत कुठल्या डायरेक्शनमध्ये आणि कुठल्या पद्धतीने ग्राफ केले आहे ते चांगलं असलं पाहिजे असं असलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही पेशंटला ते बघतात असं समजायला नको की ट्रान्सप्लांट केलेलं आहे दॅट इज वन थिंग आणि दुसरं म्हणजे रेअर केसेसमध्ये एनेस्थिझियामुळे कॉम्प्लिकेशन कधी होऊ शकतो कारण काही पेशंट्स एनेस्थिझियाला ॲलर्जिक होऊ शकतात त्याच्यावर कोणाचा कंट्रोल नाही आहे ते तर नॉर्मल सर्जरी पण जेव्हा आपण करतो कुठलाही ऑर्गेनची सर्जरी असते त्याच्यामध्ये असा एक वॉर्निंग असतो की ॲनेस्थिझियामुळे जो कॉम्प्लिकेशन होतो त्याच्यावर देर इज नो कंट्रोल सो दॅट इज अ पॉसिबिलिटी अँड दॅट इज व्हेरी रेअर अदरवाईज इट इज जनरली अ सेफ प्रोसिजर